गुजरात येथील एका प्रकरणात तेथील न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा दिली, त्यामुळे संपूर्ण देशभरात भाजप विरोधात काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. सायंकाळी कॉम्रेड के एल मलाबदे चौकात इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने बोमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावसकर, माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या पायाखाली घ्यायच्या आणि या देशामधली लोकशाही लुटून काढायची, या देशामध्ये हुकुमशाही चालू ठेवायची, कारण याचे सगळी जर कारण बघितले तर परवाचं संसदेचं अधिवेशन चालू होत. संसदेच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी सवाल केला की गौतम अडाणीचा आणि नरेंद्र मोदींचा नेमका संबंध काय आहे, त्याची माहिती या सभागृहाला नरेंद्र मोदींनी द्यावी. प्रश्न चुकीचा होता काय? नरेंद्र मोदींची आणि भारतीय जनता पक्षाची जबाबदारी होती की एका उद्योगपतीला सगळ्या देशाची संपत्ती लुटू दिली जाते आणि तरी सुद्धा अनेक घोटाळे होत असताना देशाचं सरकार याकडे निष्ठुरपणानं बघायची भूमिका घेतय. सर्वसामान्यांचा पैसा एलआयसी मध्ये गुंतलाय, सर्वसामान्यांचा पैसा एसबीआय मध्ये गुंतलाय आणि तरी सुद्धा या दोन्ही संस्थांची लूट जर होत असेल तर राहुल गांधींनी प्रश्न विचारायचा का नाही? सामान्य माणसाची बाजू घ्यायची का नाही? या देशातल्या थोर गरीब जनतेला कळवळा घ्यायचा का नाही? हा खरा प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे असताना त्या ठिकाणी राहुल गांधींना त्रास देण्याची भूमिका, सोनिया गांधींना त्रास देण्याची भूमिका, मल्लिकार्जुन खरगेंना त्रास देण्याची भूमिका ही जाणीवपूर्वक या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि सरकारकडनं घेतली जाते. ज्यांच्या विरोधात बोललं जातंय, बोललं गेलं, सरकारच्या विरोधात बोललं तर त्या ठिकाणी ईडी सीबीआय या सगळ्या संस्थांची चौकशी मागे लावली जाते आणि भारतीय जनता पक्षात एखाद्या चोरानं जर प्रवेश केला तर त्याला मात्र स्वच्छ धुतल्या तांदळासारखं वॉशिंग मशीन मधून काढल्यासारखं त्याला प्रवेश त्या ठिकाणी दिला जातोय. आपण ही सगळी उदाहरणं देशभरातील गेल्या 8 वर्षांमध्ये बघतोय आणि म्हणून या देशामध्ये उद्याच्या काळात लोकशाही राहणार की नाही, न्याय व्यवस्था स्वतंत्र राहणार की नाही, घटनात्मक संस्था आणि निवडणूक आयोग स्वतंत्र राहणार की नाही, अशा पद्धतीचे सारे प्रश्न उभारले आहेत. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी जी घटना आम्हाला सर्वसामान्य माणसाला दिली, ती घटना जर जिवंत राहणार नसेल, या देशाची लोकशाही जिवंत राहणार नसेल, या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहणार नसेल आणि या देशाची स्वातंत्र्याची मूल्य जर धुळीला मिळवली जाणार असतील तर ही लोकशाही काय कामाची, हा स्वतंत्र झालेला देश काय कामाचा. म्हणून या भारतीय जनता पक्षाने आरएसएसच्या माध्यमातून या देशामध्ये जी हू घातलेली लोकशाही आहे ती वेळीच मोडून काढणं हे तुमचं आमचं पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन हातात घेतलंय. नरेंद्र मोदीच्या सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतोय आणि नरेंद्र मोदीनं या सगळ्या गोष्टींच्या बाजूला ठेवून देशातली महागाई का वाढली, देशामध्ये पेट्रोलचे डिझेलचे दर का वाढले, या देशातल्या गोरगरिबाला तुम्ही जगायला संधी देणार आहे का नाही, या देशातल्या बेरोजगाराला तुम्ही हाताला काम देणार आहे का नाही, या प्रश्नांची उत्तरं देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही या नरेंद्र मोदीच्या सरकारचा या ठिकाणी जाहीरपणानं निषेध करतोय आणि अशा पद्धतीचं वर्तन उद्याच्या काळात राहिलं तर काँग्रेस हे रस्त्यावरचं आंदोलन करेल आणि याचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी आज बोम मारो आंदोलन नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात, आरएसएसच्या सरकारच्या विरोधात या ठिकाणी घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.